माघी गणेश जयंती। माघी गणेश जयंती हा कोकणातील एक फार मोठा उत्सव आहे। कोकणामध्ये गणेशाची बरीचशी मंदिरं आहेत, पण या सगळ्याच मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत नाही। आमच्या गावामध्ये पण बरीच मंदिरं असली तरी उत्कटवाडीचे गणेश मंदिर आहे, इथे माघी गणपतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो। त्यावेळी इकडे गावजेवण पण दिलं जातं। मी प्रगत लोके आणि माझी फॅमिली पण फेब्रुवारी महिन्यामध्ये गावाला गेलो होतो, त्यावेळी माघी गणेश जयंती आली आणि म्हणून उत्कटवाडीच्या गणेश मंदिराला आम्ही व्हिजिट करायचं ठरवलं। जसं आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला तेव्हा आम्हाला गणपतीची गाणी ऐकायला यायला लागली। मंदिरामध्ये प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला तरी मंदिरामध्ये जास्त लोक नव्हती, त्यामुळे या सुंदर बांधलेल्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं। मंदिराच्या आतमध्ये केलेली सजावट अतिशय उत्कृष्ट आहे, अतिशय छान प्रकारे रंगरंगोटी आणि कलाकुसर केलेली आहे। आम्ही चालत चालत तोड पुढे गेलो आणि त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात आलो। मंदिराच्या गाभाऱ्यात गणपतीची एक सुंदर सुबक मूर्ती आहे, त्याच्या मागे शंकर आणि पार्वतीचा देखावा पण आहे आणि हा गाभारा गणेश जयंतीनिमित्त पूर्णपणे फुलांनी सजवलेला होता। आम्ही गणेशाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। थोड्या वेळाने मंदिरामध्ये गर्दी जमायला लागली, एक एक करून रांग लागायला लागली। पुरुष मंडळी तर पुढे जात होती, पण ज्या स्त्रिया होत्या त्या आपल्या ओटी भरत होत्या, त्याच्यामुळे त्यांची लांग जरा जास्तच मोठी झाली। हळूहळू करून सगळ्यांनी आपल्या ओट्या भरल्या आणि त्यानंतर गाव जेवणाला सुरुवात झाली। मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्येच चांगली बसण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे बसून आम्ही भात डाळ भाजी खीर असा गोडा जेवण्यावरती चांगलाच ताव मारला आणि त्यानंतर लांबूनच आम्ही परत या सुंदर गणेशाच्या मंदिराचं दर्शन घेऊ लागलो। सो जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल प्रगत लोके याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।